तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर नीरा भाटघरचे पाणी सोडण्यात येत असताना पुढे ते बंद करण्यात आले. त्याचबरोबर बळीराजा शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेतात सोनं पिकवतो आणि पाण्या वाचून पिकं डोळ्यासमोर जळून जातात. त्यामुळे नीरा भाटघर कालव्यातून सोनके तलाव भरून मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिजित पाटील यांनी दिला असून याबाबत भीमा पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. यावेळी अभिजित पाटील यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. पाणी सोडण्यासाठी त्या ठिकाणी मागील पत्र दिलं होतं, पाणी सुरू झालं होतं, परंतु पाणी आता त्या ठिकाणी चालू होऊन परत कॅनल काशेगावच्या तिथं त्या ठिकाणी क्रॉसिंगला फुटल्यामुळं बंद झालं होतं. तर ते पुन्हा एकदा सुरू करावं आणि आज पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्याला पाण्याची खूप मोठी अडचण आहे, तर पाणी चालू करावं यासाठी निवेदन दिलं. त्याचबरोबर आपल्या सोनक किसंगी जो तलाव आहे यामध्ये पाणी सोडणं अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या कॅनलमध्ये 500-550 क्युसेक्स पाणी बसतं. 200 क्युसेक्स खाली चालला तर 200 क्युसेक्स आपल्या तळ्यात देखील सोडावं असं देखील आम्ही त्या निवेदन देऊन सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. फलटणच्या अधिकाऱ्यांना देखील फोनवरून संपर्क केला आणि यांना आम्ही त्या ठिकाणी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. परंतु सोनके ग्रामपंचायतीनं देखील त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे आणि उपोषण सुरू झालं जर पाणी 21 तारखेपर्यंत नाही सोडलं सोमवारी तर रास्ता रोकोचा त्यांनी त्या ठिकाणी इशारा दिला आहे. तर आम्ही शेतकरी संघटना शिवसेना सर्व काँग्रेस राष्ट्रवादी सर्वजण मिळून आम्ही त्या आंदोलनामध्ये भाग घेऊ आणि पाणी सोडवावं अशी त्या ठिकाणी मागणी लावून धरू. तरी माझी विनंती आहे की आपण त्वरित पाणी सोडावं. दुष्काळी परिस्थिती आहे, ऊस पिकं द्राक्ष सगळी पिकं भुसार असतील, मैरणीचं असेल, जनावराला पिण्याची अडचण पाण्याची होती आहे, तर त्वरित आपण पाणी सोडून त्या ठिकाणी शेतकऱ्याला महत्त्वाचा न्याय द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.